सर तुम्ही मराठवाड्याच्या शाळेबद्दल मागच्या वर्षी सुद्धा कार्यक्रमात बोलला होता. आपल्या सरकारवर तो निर्णय असतो आता पुन्हा तुम्ही त्यांना आम्ही समजून सांगितलं. आमच्या लोकांच्या काही लक्षात आलं नाही, काही त्यांना चुकीची काही माहिती देण्यात आली आणि त्याच्यामध्ये खरंच मला फार वाईट वाटतं. आंदोलनाचं आंदोलन करणार पण मला मला असं वाटतं की आता हे जे काही वगैरे मुख्यमंत्री होते एक मंत्रालयामध्ये सुद्धा त्यात प्रतिबंध होता. त्याच वेळा मी त्यांना आज सांगितलं तो परत आहे की ह्याची मीटिंग तावडतो घ्या आणि कामाला सुरुवात करा. त्यांनी होकारार्थे मला सांगितलेलं एक महिन्यामध्ये आम्ही विचारू तर ठीक आहे. सुरेश भाऊ आंबेडकरांसाठी नेहमी रस्त्यावर जाऊन आचरणशीरचा विषय खूप जास्त पुण्यात तर काय आलं तर हरी नरके आम्ही सुद्धा सांगतो की जे हा कार्यक्रम ठरवतात ते अभ्यास समिती अस्तित्वात नाही. ते आताचे असलेले जे काय कुलगुरू वगैरे काय प्रभारी आहे कारण तो अधिकार कोणाची परवानगी देणार आणि तुम्ही कुशाला त्यांना श्रेयांक देणार आपण कुठे घेऊन चाललो आहे. आणि मग आज एक आहे मग सगळ्या धर्माच्या ठिकाणी जे आहेत अशाच काहीतरी गोष्टी असतील त्यासुद्धा असंच शिकवावं लागेल त्यांना काय श्रेयांक द्यावं लागेल. मग आता काय विज्ञान इंजिनिअरिंग फार्मसी आमकत लवकर आय टी हे शिकायचं नाही का आता याच्यातच डोकं मारायचं का आणि याच्यातून काय मिळणार मला शांती मिळणार आहे तर साधा आपलं जे आहे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दाखवून दिलं ना प्राणायाम करा योगा करा मला शांती आणि तरी करा ना प्रत्येकांना आपापल्या घरामध्ये काढावं नका आम्ही सुद्धा करतो एवढे शक्य राज्यपालांना शांती याच्यामुळे लाभणार आहे. राज्यपालांनी इच्छा व्यक्त केली की मला पदमुक्त करा आणि या पदावरून मला राज्यपाल अनेक दिवस आम्ही सुद्धा ते ऐकलं मी त्यांना चाहता हूँ. आता काय आहे की दिल्लीच्या लोकांचं जे आहे त्याने त्यांना इथे ठेवलेलं आहे त्यांना पद्धती त्यांना हवं ते सगळं काम हे चांगल्या रीतीने करू शकता निर्णय घेऊ शकता. सर तुम्ही भाषणामध्ये ओबीसी अस्मितेवर जाणीवपूर्वक भाष्य केलं म्हणजे ते खूप गरजेचं आहे. बाकी सगळ्या समाजांमध्ये अस्मिता एकदम टोकाची असते. ओबीसी शिकतात पुढे जातात आणि नंतर लाज वाटते ओबीसींना ओबीसी म्हणून म्हणजे हे वास्तव आहे. सगळ्यात जास्त लाजाणू पुण्यातले ओबीसी सर तुम्ही आजच्या मंचावरून त्याच्यात सगळ्यात जास्त समाजाचे तुम्ही आजच्या मंचावरून शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपतींचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला पण मुख्यमंत्री आणि अख्खं मंत्रिमंडळ खासदार कामाख्या देवीला गेले त्याच्या अगोदर भविष्य बनण्याचा तो प्रकार झाला कसं बघता या बाकीचं कोणाला काय करायचं माझं म्हणणं नाही. शाळेमध्ये विद्यापीठात तुम्ही मुला मुलींना काय शिकवणार हा मुद्दा आहे. बाकीचा प्रत्येकाची काय श्रद्धा असेल त्याने ते करा. आमच्या सुद्धा ज्या घरात मंडळी जातात भवानी मातेच्या दर्शनाला जातात पंढरपूर हात बघितलं परवा त्यांनी हात पण बघितले काय आपण त्यांना सांगणार. नाशिकमध्ये आज या ठिकाणी सगळं हिंदू परिषद जे आहे लव्ह जिहाद लव्ह जिहादच्या विरोधात त्यांनी हिंदू संघटनेचा मोर्चा काढला. लव्ह जिहादच्या विरोधात आणि आफताब केस असं आहे ना की आजचे आमचे महत्वाचे गोष्टी काय आहे बेरोजगारी महागाई जास्तीत जास्त महागाई वाढली बेरोजगारी वाढलेली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत अधिकाधिक ज्वलंत होत चाललेले आहेत अडचणीत आलेले या सगळ्यांना फाटा देण्यासाठी पांघरून टाकण्यासाठी हे सगळे उपद्व्याप केले जातात आणि म्हणून हे जे आहेत ना अपमानास्पद अशा रीतीची वाक्य रचली जात आहेत मग त्याच्यावर आम्ही गुंतून पडतो आहोत. आणि त्याचबरोबर हे अशा रीतीने लव जे आणि आमचं कामकाजे काढतात. मला असं विचारायचं आहे की भाजपचे जे शीर्षस्थ नेते आहेत त्यांच्या कित्येक मुलींनी मुस्लिम धर्मियांबरोबर लग्न केलं किंवा कित्येक मुलांनी त्यांच्या मुस्लिम
मुलींबरोबर लग्न केलं कारण त्यांचं आम्ही अभिनंदन करायला पाहिजे आपण. पण हे जे आहे मुद्दाम एक भावना धार्मिक भावना चेतवण्यासाठी जे वेगवेगळे प्रकार जे आहेत अवलंबिले जात आहेत ते कसे करा आणि हिंदू मुस्लिम अमुक तमुक त्यात लढाया सुरू झाल्या पाहिजे म्हणजे निवडणुकीला त्यांना फायदा होईल. सर एक शेवटचा प्रश्न, सर एक शेवटचा प्रश्न, राज ठाकरेंचं कर्ज बनवून सर राज्यपालांच्या वक्तव्यावरून आता महाराष्ट्र बंदचा विचार करतायत महाविकास आघाडी झालं महाराष्ट्र ठीक आहे धन्यवाद.